कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. चहा दे. धन्यवाद. तर वकील साहेब, तर मी काय सांगत होतोय, काय गो गजाली मारू चाहत. हा बस 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 आहे सर. नाही नाही, तुमचं चालू दे, हे येते. हा जा. हा तर मी काय म्हणतोय, थांबा. हा तर वकील साहेब, मी तुमका इकडे कशासाठी बोलवलेला हा ता तुम्ही आधी समजून घ्या. हा मला थोडी कल्पना आली आहे. नाही पण तरी पण मी तुमका सगळं सांगतोय आधी. हा ता तुम्ही नीट ऐकून घ्या. काय हा, आमच्या इस्टेटीच्या ना वाटण्या करूच्या चाललेल्या आहोत. हा तर एक मुलगी म्हणून माका त्यातला काय काय मिळू शकता ता माका समजून घेऊचा. हा हा लक्षात आलंय माझ्या. तुमच्याकडे वडिलोपार्जित संपत्ती किती आहे म्हणजे हे जर तुम्हाला माहिती असेल तर आपण त्याच्यावर नाही करू शकतो. हा माहित ना मगा. कसा आमची शेती ना मंदिराच्या बाजूक लागून ते थेट गावाच्या मुख्य रस्त्यापर्यंत असा, आणि नदीला पाठ करून उभे राहुलात ना तर नजर जाईस तवर आमरया. हा आणि पंचकृषीत ना आमच्या आंब्याक लई खोपा, आंब्याचं फळ तर ना एवढं मोठं हातात मावत नाय. तुमका पण दोन पेट्या पाठवून देत. हा माड आणि पोफळी ता पण लय होत. माड तर इतकी असत ना या नांदिवलीत वर्षभरात अख्ख्या गावात पुरून उरतील. हा आणि हा घर पण. हा शिवाय दुसरा काय असा ना तर मी विचारून सांगतोय हा तुमका. हा पण ना ह्या सगळ्यातला माका काय मिळू शकता ता तुम्ही मला नीट सांगा. म्हणजे कसा मी माझो हिस्सो मागूक मोकळी. हा लक्षात आलं माझ्या. आधी मला सगळा हिशोब मांडावा लागेल, मग त्यात कोणाचे किती हिस्से हे सगळं बघतो आणि सांगतो तुम्हाला. ठीक आहे, सांगा सांगा नीट बघून माका काय ता सांगा. हा लवकर सांगा. घेवा घेवा चाय घेवा. घेतो. मला वाटलेलंच ह्या काही ऐकणार नाहीत कोणाचं. आता ह्या घरात महाभारत होणार. आता हीच जन्मभूमी आणि हीच युद्धभूमी. अरे दादा आता तरी दार उघड रे. अरे वहिनी काळजी करता रे दादा. दादा मामा, दादा मामा हे बघ मला माहितीये, मला माहितीये तुला आईच्या वागण्याचा त्रास झालाय, तुला वाईट वाटलंय मला माहितीये. त्याची शिक्षा तू स्वतःला आणि आम्हाला का देतोयस. बघ प्लीज बाहेर ये. आईच्या वतीने मी तुझी माफी मागतो दादा मामा. प्लीज दरवाजा उघड ना रे. दार उघडा. अरे तुला आईचं वागणं माहितीये ना, मग कशाला एवढं मनाला लावून घेतोयस. दादा मामा हे बघ मी ना मी तुला वचन देतो मला काही नकोय, मला मला जमीन जुमलं काही नकोय, मला फक्त तू आणि उमाई हवं. दादा मामा असं नको ना रे स्वतःला त्रास करून घेऊ. तू असं स्वतःला कोंडून घेतलेस ते बघ हे बघ दादा मामा. अरे उमाईच तरी ऐक, तिच्यासाठी तरी प्लीज बाहेर ये ना दादा मामा. अहो ऐका माझा. या बघा तुम्ही ना असं त्रास करून घेऊ नका स्वतः. तुम्ही त्रास स्वतःच्या जीवाक करता आणि त्रास नका होता. हा दादा, ए दादा असं नका करू. उघडणार या बघा. तुम्हीच म्हणतास ना कोणत्याच प्रश्नाकडे अशी पाठ करून त्याचं उत्तर मिळत नाही. आपण सगळे मिळून त्यावर मार्ग काढू काहीतरी. तुम्ही असं स्वतः कोंडून घेतलं तर काही तोडगा निघणार का यावर. उघडा ना दार. बघा नका काळजी करू, सगळं ठीक होईल. अगं काळजी वाटत तुमची, मी पाया पडते तुमच्या. उघडा दार. माका तर भीती वाटू लागली. उघडा म्हणताय का दार. मामावशी प्लीज तू शांत हो. बघ काही होणार नाही ते उघडते माझा. प्लीज प्लीज शांत. शिनू वेळ घालवण्यात काय अर्थ नाही. दार तोडू पाया. वहिनी तुम्ही काळजी करू नका, आम्ही बघतो काय. नाही तुम्ही काय असं होणार. वहिनी काय करतात.
ठीक असास ना तुम्ही? कशा कसा केलास? आता मामा असा का त्रास करून घेतोय स्वतःला? हे घर तुझ्यामुळे, तू आधार आहेस या घराचा, तू तू म्हणशील तसं होणार या घरात. हा हा दादा, शिनू म्हणताना तर खरा, ह्या घरात तुझ्या शब्दाबाहेर कुणीच नाही. बघलास, सगळेजण घराचा किती विचार करतात. आपण लालिताईंशी सुद्धा बोलूया, समजवू त्यांना. त्यांचा स्वभाव माहित आहे ना तुमका? कदाचित थोडा वेळ गेलो ना की विसरतील त्या पण. हा तुम्ही काळजी करू नका आणि एवढा त्रास अजिबात करून घेऊ नका. कार झालं बघा, मी गरम करून आणते, तोपर्यंत या या बघू खाली या. दादा चल खाली खाली जाऊया. या ना, या तुमच्या जागेवर बसा तुम्ही, मी तोपर्यंत चहा गरम. ओ खाय निघालास? दादा 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 ऐक ना दादा, बोल ना, काय काम आहे का? जे मग सांग ना दादा. मामा ते बोलू ना काहीतरी. दादा ठीक आहे दादा, चल मी येते तुझ्यासोबत. माझ्या मागून कोणी येणार नाहीये. जाताच खय ता तरी सांगा, भीती वाटत. भीती कसली भीती? यो रघुनाथ खोत स्वतःच्या जीवाचं काही भरा वाईट करून घेत याची? पण रघुनाथ खोत जबाबदारी सोडून जाणाऱ्यातला नाही. हा स्वतःच्या जीवाचा भरा वाईट करून घेण्या इतका दुबळा नाहीये तुमचा गो. ती काही म्हणाली तरी माझी जागा हीच. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.